2018 ला नाशिकला मी गेलो होतो तिला भेटायला आणि 24 डिसेंबरला सकाळी पहिल्यांदा नंबर मिळाला होता बाबांकडून की वृषालीचा नंबर आहे आणि तुला नाशिकला जाऊन तिला भेटायचं आहे. कॉलेज 3 वाजेपर्यंत आहे तर 3 वाजेपर्यंत पोचशील असा निघ आणि मी बरोबर 3:45 कॉलेजच्या बाहेर उभा होतो मॅडमसाठी. आता पुढचं मॅडम सांगतील काय ते. And I went back to my house. आणि तिथे मला फोन येतो की तू कुठे आहे, मी तुझ्या कॉलेजच्या बाहेर उभा आहे. फोन लागत नाही पहिल्यांदा, मग आम्ही व्हॉट्सअप कॉल करतो. आणि मग काही नाही, मी म्हटलं मी जस्ट कॉलेजहून परत आली आहे, मी भेटते तुला डायरेक्टली ऍट द कॉफी शॉप. दबी दबी सांस में सुना था मैंने, बोले बिना मेरा नाम आया. पलके झुकी और उठने लगी तो होले से उसका सलाम आया. Thank you.
आता आम्ही म्हणजे मी पोहोचलो त्या कॅफेच्या इकडे आणि मी गाडी वगैरे पार्किंगला लावली होती. ही रोडच्या दुसऱ्या बाजूला उभी होती की आता हा येईल आणि मग आपल्याला भेटायचंय वगैरे. आणि पहिल्यांदाच बघत होतो आम्ही एकमेकांना. तर मी रोडच्या दुसऱ्या साईडला गाडी लावली पार्किंग वगैरे करून मी खाली उतरलो आणि मी रोड क्रॉस करून त्या साईडला गेलो. तर बिफोर इव्हन सेईंग हाय शी वॉज लाईक तू रोज जिमला जातोस का. तर ही पहिली म्हणजे पहिलं कॉन्व्हर्सेशन वी स्टार्टेड विथ धिस. आणि मग त्याच्यानंतर मी म्हटलं नाही नाही मी असं काही नाही जिमला वगैरे जात नाही असं वाटतं तुझ्याकडे बघून. आणि मग कॅफेमध्ये गेलो मग गप्पा चालू झाल्या. हा म्हणजे भेटलो तेव्हा 4 वाजले होते आणि मग नंतर 8 वाजता कळलं की आपल्याला मुंबईला जायचंय परत. आणि मग 8:30 पर्यंत कसा तरी बाय बाय झाला. नज़्म नज़्म सा मेरे होंठों पे ठहर जा. मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आंखों में जागूं रे. तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा. जिस ओर तेरी शहनाई उस ओर मैं भागूं. फास्ट लग्न केलं असं आम्हाला कोणाला वाटलं नव्हतं. म्हणजे मला पण आमच्या कुठल्याही मित्रमैत्रिणी कोणालाही वृषाली आणि आता ऑफकोर्स आपल्याला माहिती अरेंज मॅरेज आहे त्यामुळे आमची आणि वृषालीची अशी ओळख नव्हती. सो जेव्हा महेश आम्हाला ॲक्च्युली सांगायला गेला तेव्हा तसं घरात ठरत होतं ठरण्याच्या लाईनवर होतं. आणि तो सांगताना मला असंच बोलला येऊन मला की आपल्या फॅमिलीत अजून एक डेंटिस्ट ॲड होती. तर ते मला पहिले कळलं नाही की डेंटिस्ट ॲड होते म्हणजे काय. पण मग त्याच्या त्या थोडा इंडिकेशन मुळे लक्षात आलं की बाबा एक नवीन मेंबर ऍड होतोय वृषाली ऍड होतीये. मग त्याने सांगितलं बाबा ती पण डेंटिस्ट आहे. मग आम्हाला वाटलं बापरे घरात आता 4 डेंटिस्ट झाले कॉम्पिटिशन घरातच वाढतीये. बट जेव्हा वृषालीला भेटलो तसं मला एक्सपेक्टेड होतं वृषालीकडून की बाबा इतक्यात फ्रीली बोलणार नाही किंवा खूप राखून बोलेल. तसं ती नाही केलं. ती पटकन खूप आमची फ्रेंडली झाली. आणि ॲक्च्युली मी तिला भेटायच्या आधीच महेशने माझ्याबद्दल तिला खूप काय काय सांगितलं होतं. चांगलं वाईट ते तिलाच माहिती. पण ती बोलताना अशा प्रकारे बोलत होती की आम्हीच लहानपणीचे मित्र होते. सो ती खूपच जास्त फ्रेंडली आहे खूप चांगली आहे आणि आता याच्या पुढे पण तिच्यावर खूप मजा येईल असं मला वाटतं. हाथ थाम ले पिया करते है वादा अब से तू आरज़ू तू ही है इरादा. मेरा नाम ले पिया मैं तेरी रुबाई तेरे ही तो पीछे पीछे बरसात आई बरसात आई. तू इत्र इत्र सा मेरे सांसों में बिखर जा. मैं फकीर तेरे कुर्बत का तुझसे तू मांगू दे. तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा. जिस ओर तेरी शहनाई उस ओर में भागूं रे. लिफाफे में तेरा खत है जानिया तेरा खत है जानिया. ना चीज ने कैसे पाली किस्मत ये जानिया वे. ओ मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जानिया तेरा खत है जानिया. ना चीज ने कैसे पाली जन्नत
ते जानी आवे तू नजम नजम सावेरे होंठों पे ठहर जा तू नजम नजम सावेरे होंठों पे ठहर जा मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आंखों में जागूं रे तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा जिस ओर तेरी शहनाई उस ओर में भागूं रे मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्धा पाले चल रंग जमा दे हमके बने सभी मत वाले मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे इन हाथों पर मैं चांद रखूं इस मांग में भर दूं तारे हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई हेलो हेलो तू मच है तुमने लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई के तू है मेरी वफा रख अपना बना के मैं तेरे लिया यारा ना पावी कदे दूरियां तेनू लखा तो छुपा के रखा अखा ते सजा के तू है मेरी वफा रख अपना बना के मैं तेरे लिया यारा ना पावी कदे जीना है तेरा मैं जीना है तेरा तू जीना है मेरा दस लैणा की नखरा दिखा के दिल दियां गल्ला करांगे नाल नाल
वेरी केयरिंग, ही इज़ वेरी जेन्युइनली कंसर्न्ड अबाउट पीपल अराउंड हिम. सो आई थिंक दे आर गोना बी वेरी हैप्पी टुगेदर. एंड ही स्माइल्स एवरी टाइम ही लुक्स एट हर व्हेन ही इज टॉकिंग अबाउट हर, व्हेनेवर ही इज जस्ट थिंकिंग ऑफ बोथ ऑफ देम टुगेदर. सो आई थिंक दे विल बी वेरी हैप्पी टुगेदर एंड आई विश देम. मेरा सजना मिले आ सजना.
बंधन के मुटियाराया बटोला बनके कन्ना दे विच पिपल पतियां बाही चूड़ा खनके बंधन के मुटियाराया पटोला बनके कन्ना दे विच पिपल पतियां बाही चूड़ा खनके मेरे सोनिया सोनिया वे वे माई मेरा कित्ते नहीं ओ दिल लगना मेरे सोनिया सोनिया वे वे माई मेरा कित्ते नहीं ओ दिल लगना जावी छोड़ के ना तेरे नाल रहना वे तू शिंगार मेरा तू है माई गहना वे जावी छोड़ के ना तेरे नाल रहना वे तू शिंगार मेरा तू है माई गहना वे हाय दूरी है वैरी जिन्ना तू मेरा उन्नी मैं तेरी मेरे सोनिया सोनिया वे वे माई मेरा कित्ते नहीं ओ दिल लगना मेरे सोनिया सोनिया वे माई मेरा कित्ते नहीं ओ दिल लगना तेरा रास्ता वे नंगे पैर तुरना वे तू है नाल मेरे ता मैं क्यों है डरना वे तेरा रास्ता वे नंगे पैर तुरना वे तू है नाल मेरे ता मैं क्यों है डरना वे हाय दोनों ने रोना दोनों ने हंसना सबनू वे दसना मेरे सोनिया सोनिया वे वे माई मेरा कित्ते नहीं ओ दिल लगना मेरे सोनिया सोनिया वे माई मेरा कित्ते नहीं ओ दिल लगना वे माई मेरा कित्ते नहीं ओ दिल लगना वे माई मेरा कित्ते नहीं ओ दिल तेरे संग यारा खुश रंग बहारा तू रात दीवानी मैं जर्द सितारा मुझसे मिलाया है तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा तू रात दीवानी मैं जर्द सितारा तेरे संग यारा खुश रंग बहारा मैं तेरा हो जाऊं जो तू कर दे इशारा
किसी भी गली में जाऊं मैं तेरी खुशबू से टकराऊं मैं हर रात जो आता है मुझे वो ख्वाब तू तेरा मेरा मिलना दस्तूर है तेरे होने से मुझ में नूर है मैं हूँ सुना सा एक आसमां महताब तू ओ करम खुदाया है तुझे मैंने जो पाया है तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है लाइफ मुझे खूब कहीं अचीव कराए एकत्र पुढ़े जाए बहुत हार करिया हाँ सो असं आहे की सर्टन गोल्स अपलोड केलेले आहेत आणि ते हळूहळू आता टिकलिस्टमध्ये एक 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 करायला सुरुवात करायची आणि बऱ्यापैकी म्हणजे सिमिलर थॉट आहेत की काय अचीव करायचं आहे याच्याबद्दल असं असतं ना की खूप वेगळं काहीतरी दोन लोकांना हवं आहे तर असं होत नाही जनरली दोघंही जेव्हा सेम गोष्टीवर माझ्या हिशोबाने वर्क करतात तेव्हा ती जो गोष्ट अपेक्षित वेळेपेक्षा अजून लवकर मिळते सो वी आर वर्किंग टुवर्ड्स इट